Sadguru Shiva Linga Shiva Charya Mauli. Sadguru Shiva Linga Shiva Charya Mauli. Guru Mauli Shiva Linga Thora. Guru Mauli Shiva Linga Thora. Guru साक्षीभूतं भावाचिदन्यमरहितं श्रीगुरुं नमामि अज्ञानचिविरान्नस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मीलितं तस्मै श्रीगुरवे गुरवे या मानवी जीवनाच्या कल्याणाकरता तो मार्ग शोधलेला आहार निद्रा भय आणि मैथुन ते सामान्य जीवनाचे लक्षण आहे. ज्यावेळेला आचार विचारानं पवित्र होतो आणि गुरुकारुण्य स्थलानुगमन सगुणाचा आश्रय करतो सच्चिदानंद रूप जे मूल भूत तत्व आहे त्याचे हे तीन रूप आहे. गुरु लिंग आणि जन्म स्थूल सूक्ष्म आणि कारण आणि आनंद ही जी त्रिपुटी आहे त्या त्रिपुटीमध्ये नव्हे या त्रिपुटीचं मूळ कारण गुरु आहे. बघा भक्ती ज्ञान आणि वैराग्य ही जी जीवनाची प्रक्रिया आहे त्यात भक्तीचे दोन आहे, एक आचार आणि दुसरा विचार. आपण जे बोललोय ती जी त्रिपुटी आहे हे अत्यंत महत्वाची आहे. सद्रूप चिद्रूप आणि आनंद रूप आणि या त्रिपुटीच्या माध्यमातून ज्यावेळेला आपण विचार करतो त्या त्रिपुटीचं नियंत्रित्व जे आहे ते
ते गुरु कडे आणि गुरु हा देवत्व मानवत्व याचा पुढची अवस्था आहे. गुरु ज्ञानरूप आणि गुरुच्या माध्यमातून भक्तीचा उदय होतो. गुरु आहे म्हणून देव आहे, गुरु आहे म्हणून तुझे आहे, गुरु आहे म्हणून भस्म आहे, गुरु आहे म्हणून रुद्राक्ष आहे, गुरु आहे म्हणून मंत्र आहे, गुरु आहे म्हणून तीर्थ आहे, प्रसाद आहे. अर्थात जीवनाची जे आवरण आहे त्या आठी आवरणामध्ये केंद्रस्थानी जर कोणतं असेल तर गुरु आहे. गुरुच्या अस्तित्वामुळे इतर सात आवरण उद्धारक होऊ शकतात. गुरु ज्ञानवलंबून होते, आणि गुरुच्या कृपा प्रसादाने या चित्तामध्ये उत्पन्न होत असलेले सहा विकार हे शारीरिक सद्गुरुनाथाच्या सदुपदेशानं विकाराचं रूप परिवर्तन होतं. आणि म्हणून गुरुचा प्रत्येक शब्द मंत्र रूप आहे. पंचाक्षरी मंत्राविषयी आपण बोललो, त्यात मंत्र म्हणून गुरु गुरुचं वाक्य म्हणजेच मंत्र. मला एक सुंदर उदाहरण सुचव लक्षात आलं, मी सांगतो. गुरुपौर्णिमेचा दिवस आणि गुरुभक्त सद्गुरुनाथाच्या दर्शनाकरता कृपा प्राप्त व्हावी एवढ्याकरता चले लोक चालले. बघा, गुरुदर्शनाला जात असताना रिक्त हस्तेन प्रसिद्धी देवानां गुरु, रिकाम्या हाताने गुरुच्या दर्शनाला जायचं. आणि म्हणून पत्रम पुष्पम फलम तोय
ऐकण्याचे सांगणे. त्या दिवशी खूप लोक गुरुपौर्णिमा आहे, आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून गुरुच्या दर्शनाकरता गर्दी झाली. काही शिष्य आले, प्रत्येकाला द्वैत सद्गुरुनाथाने उपदेश करायचा ते झाला. त्या एक माळी गुरु दर्शनाकरता निघाले. वाटेत नदी, अवघड रस्ता, लोक आपापल्या परीने लावून गुरुचं दर्शन केलं. पाहिलं त्यांना माऊलीनं ज्याला जे घडलंय ते त्याला देऊन ठेवलं. गुरु दयाळू होते, भक्ताचं अंतःकरण, भक्ताची जी भक्ती यांच्यावरती त्यांचं पहिले पूर्ण लक्ष. भक्त हे गेले, दर्शन घे गेले, आशीर्वाद घे. मी हे तुम्हाला का सांगू लागलो, सद्गुरुनाथ हे निरपेक्ष असतात. फक्त जिथे गरज आहे भक्तीची, समर्पणाची, एकात्म भावने, आणि सद्गुरुनाथाचं दर्शन नाही लोक सारेच आहे. गुरुपौर्णिमेचा दिवस सारे लोक दर्शन घेऊन घेऊन निघाले. हे बावली सद्गुरुनाथाच्या दर्शनाला पोहोचली. पाहिलं सगळ्यांनी कुणी काही 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 ठेवलेलं, समर्पण पाहिलं. या माऊलीजवळ भाजी होती, भाजीचं टोपले घेतले. आता गुरु महाराजांना आपल्याला तर पैसा नाही, आणखी काही नाही, दोन वांगे एक कोथिंबीरचा गाळा ठेवला आणि सांगितलं, दो बैंगन गुरु मे का, बैंगन का डाला गुरु मे राहता निर्माण. गुरु मोठे विरोधी होते, आले नमस्कार केला आणि म्हणले हे ठेवलं आणि नमस्कार केला, महाराज मला सांगा म्हणते. हे सांगितलं, महाराजांनी सांगितलं, जो बैंगन हे कोथून मिळता झाला गुरु मेरा तार मिळवाला, हे मंत्र सांगितलं. एक गोष्ट लक्षात घ्या, मंत्र बोलून गुरुवर वाक्य, गुरुच्या वाणीतून निघालेला प्रत्येक शब्द मंत्र रूप असतो. कारण वाणी चतुर्थ कमलापासून सहस्रापर्यंत 52 अक्षर. गुरुच्या साधनेमुळं
अक्षर अक्षर राहिली नाही, ते मंत्र रूप झाले. मंत्र रूपाची पहिली जी नियमित अक्षराची रचना म्हणजे मंत्र. विशिष्ट अक्षर एका विशिष्ट पद्धतीने गव्याला जोडले जातात, त्यापासून जो शब्द तयार होतो त्याला मंत्र म्हणतात. मरणा त्रायते ते मंत्र. आणि तो मंत्र अर्थात ती जोडलेली अक्षर ज्या योग्यतेची ज्या पात्रतेची आणि ज्या इष्टदेवतेला समर्पित झालेली असते तितक सामर्थ्य येत तस. सर्वांनी मंत्र शब्दाची व्याख्या सांगितली. मंत्र म्हणजे मनाला अनेक विचारापासून आणून एका ठिकाणी स्थापन करणारा तो मंत्र. मननात तयार मंत्र. तिथे कसला विचार नाही, म्हणा शिवाय नमः. कसला विचार आहे इथे? आणि म्हणून शिवाय नमः म्हटल्याबरोबर तुमच्या दृष्टीसमोर कोणती वस्तू येते? ती वस्तू आणि तो मंत्र एक रूप असतो. परवा मी सांगितलं होतं मंत्र मंत्रमूर्ती आणि मंत्रेश्वर. ज्या देवतेच्या स्वरूपाला अनुसरून नामरचना केली जाते तो मंत्र. त्या मंत्राच्या माध्यमातून उपासनेची जी पद्धती आहे त्या उपासनेच्या पद्धतीमध्ये उपासक असलेला भगवान, उपासक असलेला भक्त आणि त्याचा संबंध असलेला मंत्र. आणि आपण नेहमी मंत्र म्हणून गुरुवार वाचतो. या मंत्राच्या स्वरूपातून प्रणव पंचाक्षरीच्या मंत्राच्या स्वरूपातून मननाची जी एकात्मता होते ती एकात्मता भगवंताला नेऊन जोडते. आणि हा मंत्र मंत्र केव्हा होतो? ज्या वेळेला परस्त्री सर्वनिर्मुक्त हा परद्रव्य प्राणमुख हा शिवार्थ कार्य संपन्न हा शिवागम प्राण हा अशा प्रकारचा गुरु ज्या वेळेला मिळतो कारण गुरुचं शरीर गुरुची इंद्रिये
तुझे अंतःकरण हे सुसंस्कृत झालेले असतात. इंद्रियामध्ये इंद्रियचे राहत नाही, अंतःकरणामध्ये अंतःकरणत्व राहत नाही, ते सारे गुणरूप झालेले असतात. आणि म्हणून त्याचा प्रयोग या जीवात्म्याला परमात्म्याकडे घेऊन जाणार असतो. आणि म्हणून त्याला मंत्र म्हणतात. आपण काल विचार केला पंचाक्षराचा विचार केला, पंचाक्षराचे मंत्र वेद अत्यंत विस्तृत आहे. पाच अक्षर आणि म्हणून त्याला आपण पंचाक्षरी म्हणतो. ते ज्यावेळा सद्गुणार्थाच्या मुखातून येतात त्यावेळा ते मंत्र रूप होतात. त्या मंत्राच्या प्रभावानं प्रत्येक वस्तू मंत्रमय होते. मंत्र पंचाक्षरो महा आणि तो मंत्र ज्यावेळेला सद्गुरुनाथाच्या मुखातून निघतो त्यावेळेला तो प्रसाद रूप होतो. प्रसाद हे सर्व दुःखाला हानी नसते उपचार येते. आपण काय पाहिलं मंत्राचं स्वरूप, आपण त्याच्या शक्तीचा विचार केला. एका मंत्राच्या एका विशिष्ट शब्दाच्या रचनेत काय शक्ती आहे, जारण मारण मोहन उच्चारण आणि जाणार त्या मंत्राच्या बळावर आता आपण ऐकतो मागं की गोरक्षनाथाचे जे नवनाथ होते ते नवनाथ आपल्या मंत्र शक्तीच्या बळावर कुठल्याही अघटित कार्याचं परिवर्तन त्या मंत्राच्या बळावर केलं जात. मंत्रयोग साधन ज्यावेळेला साधक ज्यावेळेला साधना करतो त्यावेळेला सद्गुरुनाथाच्या कृपेनं ही जी गुरुपरंपरा निर्माण झालेली आहे रेणुकाचार्यापासून विश्वाराध्यापर्यंत हे गुरुस्थळ आहे.
एखादा नामाविन आला आला आणि गुरुरूप झाला त्याला गुरुची प्राप्त होत नाही, गुरुची परंपरा आहे. त्या गुरुच्या परंपरेमध्ये मूळ गुरु भगवान शिव आहे. भगवान शिव भक्तांच्या भक्तिसिद्धी करता अप्रत्यक्ष महादेवा प्रत्यक्ष स्वात्मया वर्तते गुरुरूपेण भक्तानां भक्तिसिद्धी. आणि ते मंत्ररूप ज्या मंत्राविषयी आपण काल चर्चा केली ते जे मंत्र आहे सात कोटी मंत्रामध्ये पंचाक्षरी मंत्र श्रेष्ठ आहे. असा पंचाक्षरी पाच प्रकारचा आहे. प्रसाद पंचाक्षरी, माया पंचाक्षरी, स्थूल पंचाक्षरी, शिष्ट पंचाक्षरी आणि मूल पंचाक्षरी. त्या पंचाक्षरी मंत्राच्या स्वरूपानुसार जे जे त्याचे कार्य आहे ते अत्यंत अत्यंत महत्वाचे आहे. त्या पंचाक्षरी मंत्राच्या माध्यमातून अंग लिंग यांचा संग घडतो. अंग लिंग संघ म्हणजे जीवशिवैक. त्या जीवशिवैकेची धारणा त्या माध्यमातून होते. ते माध्यम म्हणजे मंत्ररूप आहे. काय सांगत असताना काल आपण विचार केलेला होता याचा. ही परंपरा शिवसंस्कृतीमध्ये अत्यंत प्राचीन आहे. त्या भारताची जी मूळ शिवसंस्कृती आहे त्या मूळ शिवसंस्कृती संस्कृतीचं स्वरूपच पाशुपत. अर्थात पशु म्हणजे जीव, पती म्हणजे शिव आणि पाश म्हणजे विष्णू. या तिन्हीचे निराकरण या पंचाक्षरी महामंत्राच्या माध्यमातून हळूहळू क्रमविकासानं साधक ज्यावेळेला सद्गुरुनाथाला शरण जातो सद्गुरुनाथाची कृपादृष्टी ज्यावेळेला विकसित होते शिष्य आणि गुरु त्यांचा संबंध ज्यावेळेला समर्पणामुळे एकात्म होतो त्यावेळेला तिथे उदय होतो प्रसाद होतो.
प्रसादो भक्ति संभव म्हणून त्या पंचाक्षरी मंत्राच्या विकासाच्या माध्यमातून पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय पंच विषय आणि पंच आनंद हे क्रम विकासाने जावळले एकरूप होता त्यावेळी एक एक विषय एक एका भावनेतून एका एका इंद्रियाच्या माध्यमातून विलय होतो आनंद मनोविज्ञान आणि त्यापासून प्राप्त होणारा जो आनंद आहे तो चिंतनीय आनंद आहे त्याला आपण शिवानंद ब्रह्मानंद म्हणतो अखंड आनंद या आनंदाची प्राप्ती सद्गुरुनाथाच्या कृपा प्रसादाच्या माध्यमातून शिष्याच्या संपूर्ण जीवनामध्ये आनंद ब्रह्मेची विजाणार अनंताची मुखर विभानी भूतानी जाणे अन्य जातानी जीवंती अन्न प्रयंत विसंगठन ते अन्न काय भात भाकर जवाची भाजी नाही अन्न काय ज्याच्या योगानं अखंडानंद प्राप्त होतो अन्न ब्रह्मेची विजाणार ते ब्रह्मरूप आहे तसैव आनंदस्य मात्रा स्वरूप जीवन्ति त्या आनंदाच्या क्षणाक्षणापासून हा जीवात्मा आनंदमय होतो विषय आनंद आहे प्रत्येक विषयापासून प्राप्त होणारा आनंद पण विषय आनंद करिता निस्पृह निर्मळ आवश्यक तो निस्पृह कुठल्याही आनंदाची अपेक्षा नाही निर्मळ आवश्यक आशयाच नैर्मल्य आशा नैर्मल्यम मनसोलिंगम मनाची निर्मळता हे लिंग रूपात जावायला परिणत होते लिंग अंग मंत्र ज्या वेळेला हे त्रिकरण एक होतात त्यावेळेला त्या एकात्मतेच्या अनुसंधानाला समाधी योग म्हणतात मूलाधारापासून निघालेला तत्व हृदयाकाशातून डिझेल कमलापर्यंत जाऊन ज्यावेळेला पोहोचत त्यावेळेला त्या आनंदाच्या माध्यमातून जी मनाची निर्मळता प्राप्त होते त्याला प्रसाद म्हणतात नैर्मल्यम मनसोलिंगम प्रसाद विचित्र आणि ती प्रसादाची परंपरा
भगवत्पाद रेणुकाचार्य ने अगस्त्य मुनीच्या माध्यमातून जीवन सिद्धांताच्या रूपात प्रतिपादन केलेलं आहे. काल आपण त्याच वेगळ्या रूपाने निरूपण केलेलं होत. आजचा हा निरूपणाचा विषय विषयानंदृत्यस्थ कास्पर हा विषय ब्रह्मानंदाने जवळ त्याचा आत्मा तृप्त झाला त्याला कुठल्याही विषयाच्या आनंदाची अपेक्षा राहत नाही. तो प्रसादी होतो. प्रसादी साधकाच पंच ज्ञानेंद्रिय प्रसन्न होतात, पावन होतात, निर्मळ होतात आणि त्यामुळं सर्व दुःखाचा विनाश येतो. प्रसाद सर्व दुःखांना हानी रस्ते होती जाहीर होतो. आणि म्हणून साधक सद्गुरुनाथाच्या कृपा प्रसादाची अपेक्षा करून त्या प्रसादाच्या पाठीमाग समर्पण भावना लागलेला असतो. आजचा हा विषय केवळ मला प्रसाद सिद्ध्यार्थम मनाच्या निर्मलतेकरता आवश्यक असलेलं जे कार्य व्यवस्थित व्यवस्था आहे त्याचं आम्ही आज निरूपण केलेलं आहे. कालचा जो विषय राहिलेला तो या विषयाशी अनुसंगत असल्यामुळं आपण त्याचं निरूपण उद्याला करू. ओम शांती शांती शांती. संत श्री मन्मथ स्वामी महाराज की जय. सद्गुरु शिवलिंग महाराज.